नमस्कार, आज आपण पुणे शहरातील शिवाजीनगर या भागात आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहताय कॉलेजेसचे मुले मुली या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले आहेत आणि आज पहिल्यांदाच जवळपास 27 वर्षांनंतर पुण्यात पहिल्यांदाच विश्वचषकाची ट्रॉफी या ठिकाणी आणण्यात आली आहे। या ठिकाणी पाहताय खूप प्रमाणात गर्दी देखील झाली आहे आणि लोकांच्या पाहण्याचा या ठिकाणी आपण पाहताय की वर्ल्ड कपची ट्रॉफी पुण्यात आणण्यात आली आहे। त्यानिमित्त हायबुसा क्लब ट्रॉटल किंग्स या बाईक क्लबचे प्रमुख आहेत आपल्याबरोबर, जाणून घेऊया काय त्यांचं ह्याच्याबद्दल म्हणणं। वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसाठी रोहितदादा पवार वगैरे होते, रोहितदादा पवारांनी सांगितलेलं की एक रॅली आहे आणि आम्हाला मग सगळ्यांनी इन्व्हाइट केलं होतं, त्याच्यासाठी आम्ही आपली इंडियाची ट्रॉफी आणि दादांसाठी रोहितदादांसाठी खास सगळे आम्ही मेंबर्स आलेलो आहोत। ओके ओके, कसं वाटतं तुम्हाला की बाबा काय तुमचं काय म्हणणं असेल की बाबा 27 वर्षानंतर पहिल्यांदाच ही गाडी ह्या ठिकाणी रॅली आणि काय तुम्ही सांगाल त्याबद्दल? खूप चांगलं वाटतं, पुण्यामध्ये आपली ट्रॉफी आलेली आहे खूप वर्षातनं। आता किती लोक आहात तुम्ही टोटल? टोटल आम्ही तसं 40 जणांचा ग्रुप आहे। आता कोणत्या कोणत्या गाड्या यामध्ये आहेत तुम्ही? यामध्ये सगळे सुपर बाईक्स आहेत, हायाबुसा आहे, Z800 आहे, Z1000 आहे, जिक्सर आहे, डुकाटी आहे, Z900 आहेत, खूप बाईक्स आहेत। थोड्या बाईक्स आमच्या काल आमचा इव्हेंट होता दिल्लीला, त्याच्यामुळे तिकडे आहेत थोडे लोक म्हणून आलेले नाही आहेत, बाकीचे बाईकर्स आम्ही आलेलो। दुचाकी वाहने या ठिकाणी सामील झालेले आहेत, पुढे देखील खूप प्रमाणात बेनेली असेल, हायाबुसा असेल, अशा अनेक गाड्या या ठिकाणी सामील झालेल्या आहेत। पाहताय की विद्यार्थ्यांनी असं ठिकाणी आगमन होत आहे, मागून आपण पाहत असाल जवळपास ही ट्रॉफी आता BMCC कॉलेज पर्यंत पोहोचली आणि यामध्ये बारामतीची अकॅडमी आहे, धीरज जाधव क्रिकेट अकॅडमी प्रयत्न प्रमुख आपल्या बरोबर आहेत, जाणून घे काय त्यांची प्रतिक्रिया संधी आहे आणि कसं वाटतं त्यांना या कार्यक्रमामध्ये? इथं आम्हाला फर्स्ट टाइम इन्व्हाइट केलं MCC चलत राहतो आणि BCCI, त्यामुळे मी पहिले त्यांचे आभार मानतो। आमचे DJ अकॅडमीचे प्रमुख धीरज जाधव सर हे स्वतः इंडिया खेळलेले खेळाडू आहेत आणि आम्हाला खूप लहान मुलांना मुलींना सर्व मुलांना खूप चांगला अनुभव आणि खूप एन्जॉय पण करता आला इथे येऊन, त्याच्यामुळे मी आमच्या अकॅडमीचे प्रमुख धीरज जाधव सर यांचे पण आभार मानतो आणि भारतासाठी सगळ्यांच्या आमच्या अकॅडमीच्या वतीने शुभेच्छा देतो की भारतचा येणारा वर्ल्ड कप भारताने जिंकावा अशा अपेक्षा। प्रतिसाद खूप जास्त पद्धतीने दिलाय, तर या ठिकाणी एक पाहणारे एक वर्ष आहेत जे भारतासाठी जिंकावी या अपेक्षेने या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय त्यांची प्रतिक्रिया आहे, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला पुण्यात आपली ट्रॉफी आली खूप छान वाटतं, आता ही पुण्यातली ट्रॉफी आपल्या देशाला भेटायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय। जिते गा बाई जिते गा, अरे जिते गा बाई जिते गा, इंडिया जिते गा। या ठिकाणी आपण पाहताय की पुणित बालन ग्रुपचे काही समन्वयक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं माहिती घेऊया कसं वाटतं त्यांना आज ट्रॉफी बद्दल? बघा ट्रॉफी तर एकदम उत्तम आहे, अशा पद्धतीने आम्ही त्यावेळेस जिंकणारच आहे ट्रॉफी, कारण इंडियात यावेळेस मॅचेस, त्यामुळं बाकीच्यांनी विषय सोडून द्या बाहेर देशात, त्यांना जिंकणार तर इंडियाच आहे आमची। वर्ल्ड कपची ट्रॉफी पाहण्यासाठी पुण्यामध्ये थेट सांगवल्यावरून जवळपास इथून पुण्यातून 300 किलोमीटर लांब इर्शाद बागवान या चाहत्याने खास पुण्यात फक्त ट्रॉफी पाहण्यासाठी इथपर्यंत आलाय की जेणेकरून वाटतंय त्याला पण भारत ही मॅच जिंकावी अशी या माणसाची प्रतिक्रिया आहे, जाणून घ्या काय तुमचं म्हणणं आहे, कसं वाटतं तुम्हाला ट्रॉफी? सध्या भारतीय संघाने आपण पाहतोय की एशियाई चषक जिंकलेला आहे, महिला संघानं जिंकलेला आहे, भारतीय संघ यावर्षी 100% वर्ल्ड कप जिंकणार आहे आणि तुमचा पुणेकरांचा उत्साह खास पाहण्यासाठी खास रोहित दादाने जे आव्हान केलं होतं की सर्वांनी विश्वचषकाचं अनावरण आपल्या पुणेमध्ये होतंय, पुणे तसं पाहिलं तर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि आज पुणेकर लाखोच्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, त्याबद्दल मला मनाला फार आनंद होतो। 300 किलोमीटरचा प्रवास करून मी खास सांगवल्याहून रात्री 11 वाजता मी निघालो, 6:30 पोहोचलो आणि 300 किलोमीटरचा अखंडितपणे प्रवास करून मी ही ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित आहे। आपल्या सर्व पुणेकरांचं असणारं प्रेम जगामध्ये आपल्या भारत देशाची ओळख
भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे, अशीच क्रिकेट वेड्यांची फौज आपण पाहतोय, एक उत्साही कार्यकर्ता आपण सकाळपासून पाहतोय. रोहित शर्माचा बॅनर आणि त्याच्या हातामध्ये असणारा विश्वचषक, हा विश्वचषक पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना बघायचा आहे. जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा, कम ऑन इंडिया दिखा दो. एशिया करंडक जिंकलेला आहे, आता रोहित शर्माच्या अंडर आपण वर्ल्ड कप पण जिंकणार आहोत लवकरच, हे बघा. मतलब एशिया कप जिंकलाय, ऑस्ट्रेलियाची सिरीज पण जिंकलाय, आता वर्ल्ड कप पण जिंका रोहित शर्मा सगळे मिळून. ठिकाणी आपण पाहताय की जवळपास वर्ल्ड कपची ट्रॉफी जवळ आली आहे आणि त्यामध्येच बीएमसीसी कॉलेजची काही विद्यार्थी या ठिकाणी पाहण्यासाठी खास या कार्यक्रमात जमा झालेत. जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे यामध्ये. आम्ही बीएमसीसी कॉलेजचे विद्यार्थी आहेत, या पॉबीकॉममध्ये आहे. तर आज हे 27 वर्षानंतर ट्रॉफी पुण्यात आलेली आहे, ते पण टूर करते ट्रॉफी. तर हे खूप चांगलं वाटते, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि 20 वर्षानंतर येईल की नाही हे पण नाही सांगू शकत आपण की कधी भेटेल परत पाहायला. तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, आपण पाहू शकतो वातावरण इथले. रोहित शर्माचे किती मोठे पोस्टर्स वगैरे आणले आहेत मित्र, चांगले स्वप्न आपलं पूर्ण होणार आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा. या ठिकाणी आपण पाहताय की यश अकॅडमी आणि पाटोळे अकॅडमी अशा दोन्ही टीमचं या विद्यार्थी या ठिकाणी जमले, जाणून घेऊ कसं वाटतं त्यांना. खूपच चांगलं वाटतं की या रॅलीमध्ये आम्हाला सहभाग करण्याचा आनंद दिल्याबद्दल रोहित दादांचे आम्ही आभार मानतो आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आभार मानतो. आणि मोठी रॅली काढली की आपल्या इंडियासाठी सगळं जबरदस्त. आणि इंडिया हा वर्ल्ड कप जिंकणार, टीपी पुरे आणि इंडियाची जे आतापर्यंत आपल्याला वर्ल्ड कप जो दिसतोय, हा ही रॅली सगळ्यांना जवळनं बघण्याची संधी मिळाली पुणेकरांना आणि खास करून महाराष्ट्राच्या प्लेअर लोकांना, त्याचे आम्ही खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण धन्यवाद. Thank you.